कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत. अण्णा हजारे यांच्या समर्थनार्थ शेवगावमध्ये रस्ता रोको. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे गेले 6 दिवसांपासून चालू असलेले राळेगणसिद्धी येथील आंदोलन आज 6व्या दिवशी चालू आहे. अण्णा हजारे यांच्या कार्यकर्त्यांनी गेल्या 6 दिवसांपासून शेवगाव तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण चालू केले आहे. लोकायुक्त विधेयक, जनलोकपाल विधेयक तात्काळ लागू करून अण्णा हजारे यांचे उपोषण थांबवावे व अण्णांच्या जीवाला होणारा धोका लक्षात घेऊन त्यांना आंदोलनापासून परावृत्त करावे या मागणीसाठी शेवगावमधील त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज शेवगाव अहमदनगर रोड अडवून शेवगाव तहसील कार्यालयासमोर निदर्शने केली. अण्णा हजारे यांचे शेवगाव येथील कार्यकर्ते तसेच शेवगावमधील विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी अण्णा हजारे यांच्या आंदोलनांना पाठिंबा दर्शवित हे रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संजय नांगरे, दत्ता फुंदे, नितीन खेडकर, अमोल फडके, संजय उगले, चांद शेख, धनंजय राजे भोसले, उमाजी राजे भोसले आदी कार्यकर्त्यांनी त्यावेळी या आंदोलनामध्ये भाग घेतला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी निवेदन स्वीकारण्यासाठी शेवगाव पोलीस निरीक्षक रामराम ढिकले, नायब तहसीलदार मयूर बेरड यांनी निवेदन स्वीकारले. पंतप्रधानांनी कोणत्याही या देशातील नागरिकांची काळजी या ठिकाणी घेतलेली नाही, त्यामुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या ठिकाणी स्पष्ट जाहीर केलं की या ठिकाणी माझ्या जीवितास काही झाल्याच्या नंतर सर्वस्वी जबाबदारी या देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदींची राहील. आणि हेच खऱ्या अर्थानं नरेंद्र मोदींनी सत्तेवर आल्यापासून या ठिकाणी सर्वसामान्याच्या विरोधात सर्व निर्णय घेतलेले आहेत. या ठिकाणी शेतकऱ्यांची फसवी कर्जमाफी केली, कामगारांच्या कायद्यात बदल करून कामगारांना वेगवेगळ्या पद्धतीने हँग करण्याचं काम या ठिकाणी या सरकारनं केलेलं आहे. आणि जर या सरकारने या ठिकाणी जनलोकपाल आयुक्ताची अंमलबजावणी केली नाही तर या ठिकाणी संबंध देशभरातील जनता, महाराष्ट्रातील जनता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सोबत आहे. अण्णा हजारेंच्या प्रत्येक आंदोलनात या ठिकाणी प्रत्येक नागरिक सहभागी आहे. अण्णा हजारेंच्या आंदोलनास या ठिकाणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस त्याचबरोबर सर्व या ठिकाणी नागरिकांच्या वतीने या ठिकाणी जाहीर पाठिंबा आहे. जोपर्यंत जनलोकपाल विधेयक मंजूर